शहरातील कोरोना बाधितांची संख्या गृह विलगीकरणासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण सेवा समिती मार्फत भारत विद्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये 50 बेडचं कोविड विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या सेंटरमध्ये रुग्णाला दोन वेळचं जेवण, चहा, नाश्ता यासह सर्व वैद्यकीय सुविधा मोफत देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती उस्मानाबादमार्फत देशपांडे स्टँडजवळ भारत विद्यालय उस्मानाबाद येथे कोविड-19 मध्ये जे रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत आणि ज्यांची घरी राहण्याची व्यवस्था होत नाही यांच्यासाठी निवासाची, दोन वेळ जेवणाची, उपहार, चहा अशी व्यवस्था येथे करण्यात आलेली आहे. यामध्ये उद्देश असा आहे की ज्या पेशंटला घरामध्ये राहण्याची व्यवस्था, विलगीकरणामध्ये राहण्याची व्यवस्था होत नाही त्यांची व्यवस्था येथे व्हावी. तसेच अन्य आरोग्य सुविधा काय आहे? अन्य आरोग्य सुविधामध्ये येथे थर्मोमीटर, ऑक्सिमीटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटेड मशीन आहे आणि वैद्यकीय सेवेमध्ये येथे 6 ते 7 डॉक्टरांची टीम जी 2 वेळा या पेशंटची वैद्यकीय तपासणी करणार आहे. 2 ब्रदर आणि नर्सची पण सोय त्यांच्या आरोग्याची तपासणीसाठी व त्यांना उपचारासाठी येथे करण्यात आलेली आहे. नागरिकांना काय आव्हान करा? नागरिकांना आव्हान जनकल्याण समिती व राष्ट्रीय स्वयंसेवक संघामार्फत आम्ही असं करतो की त्यांनी हा आजार अंगावर न काढता विलगीकरणात राहण्याची व्यवस्था आपल्याकडे नसेल तर अवश्य आमच्या या विलगीकरणात आपण इथे येऊन राहावं. आम्ही आपल्या सेवेमध्ये पुरेपूर काळजी घेऊन आपणास लवकर बरे होण्यासाठी मदत करू. नाव काय आपलं? नाव आपलं? मी शहर सेवा प्रमुख देशमुख शीतल जगन्नाथ.